विश्वामध्ये आपलं स्वागत। सावित्री पूल दुर्घटनेलाच 4 वर्ष पूर्ण झाली, परंतु आजही असे अनेक पूल आहेत ज्यावरून प्रवास करताना प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकतोय। या बातमीचा आजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात फक्त आपलं विश्वामध्ये। आज रायगड जिल्ह्यात 350 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये पनवेल शहर 139, पनवेल ग्रामीण 49, उरण 14, खालापूर 28, कर्जत 25, पेंड 37, अलिबाग 21, माणगाव व रोह्यामध्ये प्रत्येकी 11, श्रीवर्धन व महाडमध्ये प्रत्येकी 6, तर म्हसळ्यामध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे। आज 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 295 रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत। भाऊ बहिणींचे अतूट नाते व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा। या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते व राखी बांधते। तिच्या संरक्षणार्थ भाऊरायाला सुखरूप ठेवण्यासाठी परमेश्वराकडे ती प्रार्थना करत असते। मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने राखी पौर्णिमा साजरी होणार की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना बाजारपेठेत मात्र साऱ्या बहिणींनी गर्दी केली आहे। कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी मुंबईहून चाकरमान्यांनी धाव घेतली आहे। आज कोकणात येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चाकरमान्यांच्या गाड्यांची रांग लागली, त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला दिसत होता। 14 दिवस क्वारंटाईन होण्याच्या धास्तीने चाकरमानी गावागावात दाखल होत आहेत। 22 ऑगस्टचा गणेशोत्सव अधिक आनंदात घालवण्याकरता चाकरमान्यांची पळापळ सुरू आहे। त्यात शासनाने ST व रेल्वे यांची कोणतीही सोय केली नसल्याने चाकरमान्यांना, विशेषतः नोकर वर्गाला याचा फटका बसला आहे। मोहल्ला येथील सर्व ग्रामस्थांनी तेथील रेशन दुकानदार विरोधात तहसीलदार व आमदार गोगावले यांच्याकडे तक्रार केली आहे। नेहमीप्रमाणे मिळणारे विकतचे धान्य व योजनेतील मोफत धान्य यांचे ग्राहकांपर्यंत वितरण केले जात नाही व त्याबाबत विचारले असता दुकानदार उडवाडुवीची उत्तरे देतात। कोंडिवती येथील रेशन दुकानदारकडून निकृष्ट गव्हाचे वितरण केल्याची तक्रार देखील तेथील ग्रामस्थांनी केली आहे। सरकार चुकलं तर जरूर बोलू, पण सध्या राज्य व केंद्र सरकारला सर्वांनीच मदत करायला हवी। युद्धापेक्षा भयानक परिस्थिती देशासह जगात आहे, असे मत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग येथील शेतकरी भवन येथे व्यक्त केले। आज शेकापच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पाटील यांचे कार्यकर्त्यांना संबोधन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी शेकापचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेसने आणला नाही, राष्ट्रवादीने, ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्याच्यामुळे धोरणामध्ये राहूया माझ्यापेक्षा चुकलं तर आपण जरूर बोलू, त्याच्यामध्ये चुकलं तर जरूर बोलू आणि बोलावं पण लागेल, परंतु आज तरी सरकारला संधी दिली पाहिजे, त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे। सुधीर मोदींना पण म्हणजे आपले त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी जे जे सरकारला करता येईल ते करायच्याही युद्धापेक्षाही वाईट परिस्थिती आज तरी आहे। हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या शिवसेनेला डाव्या विचारसरणीचे विचार पटले आणि महाविकास आघाडी तयार झाली, याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही देखील या सत्तेचा एक घटक आहोत, असेही जयंत पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले। खरी गोष्ट आहे, ज्या पद्धतीचं धोरण आहे, ज्या पद्धती सरकार पाडली जात आहे, परत सरकार गठीत होत आहे, कोण कोणाबरोबर आहे हे नाही। आम्ही एक भूमिका निवडणुकीपूर्वी घेतली आणि निवडणुकीनंतर आम्हाला सेनेबरोबर पण आघाडी करावी लागली, ही तिथे भूमिका आहे। आम्ही त्याच्यामध्ये कसं करतं काय निर्णय, आम्ही आघाडीत गेल्यानंतर जी आघाडी झाली होती त्या आघाडीमध्ये गेल्यानंतर आमचाच पक्ष वेगळी भूमिका लिहिली की आमचीच आघाडी वेगळी भूमिका लिहिली आम्ही मांडली नाही। आम्ही म्हणालो होतं सरकार होऊन ते, त्यामुळे या ठिकाणी भाजपला दूर करण्यासाठी जे होतं त्याच्याप्रमाणे होते। आम्हाला वाटतं शिवसेनेला पण पुरोगामी विचार आणि त्याच्यामध्ये बदल झाल्याचा आम्हाला आनंद होतो। आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षाची धोरणं त्यांना पटली म्हणून ते त्यांनी स्वीकारली म्हणून त्यांनी आमच्याबरोबर साथ केली, आम्हाला त्याच्यात आनंद आहे। या बातम्यांचा आज इथेच थांबूयात। जिल्ह्यातील रोजच्या घडामोडींसाठी आपलं विश्व न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा। लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका। पाहत रहा आपलं विश्व।